प्रामुख्याने सध्या आज जी परिस्थिती आहे पुणे विभागामध्ये एकंदर टोटल रुग्णांची संख्या, आय एम टॉकिंग अगेन, परत क्लिअर करतो की पुणे विभाग त्याच्यात पाचही जिल्हे आपले आलेले आहेत, 104 झालेली आहे. काल मी आपल्याला जे ब्रीफ केलं त्याच्यानंतर पुण्यामध्ये 3 रुग्णांची संख्या वाढलेली आहे. जिल्हानिहाय जर का आपण विचार केला तर आज मितीला पुण्यामध्ये एकंदर 74 रुग्ण आहेत, साताऱ्यामध्ये 3, सांगलीमध्ये 25 आणि कोल्हापूरमध्ये 2. पुण्याचे जे रुग्ण आहेत त्यापैकी 19 जणांना आपण ऑलरेडी डिस्चार्ज केलेलं आहे, त्यांना रुग्णालयामधून आपण सोडलेलं आहे आणि 2 रुग्णांचा जसा आपल्याला कल्पना आहे त्यांचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे. आपण जे काही प्रवाशांचं फॉलोअप घेत आहोत, 8,615 प्रवाशांपैकी 3,977 प्रवाशांचा फॉलोअप अजून चालू आहे, 4,638 प्रवाशांबाबतीत हा फॉलोअप पूर्ण झालेला आहे, 16,33,000 घरांचं आपण सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यामध्ये 75,75,000 व्यक्तींचं आपण तपासणी केलेली आहे. या सर्व तपासणीअंती 542 व्यक्तींना आपण अधिक तपासणीसाठी किंवा फर्दर रेफरल त्यांना आपण केलेलं आहे. विभागामध्ये एकंदर सध्या परिस्थितीमध्ये 88 ठिकाणी क्वारंटाईनच्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर विभागामध्ये आपण 52 ठिकाणी आयसोलेशनच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. क्वारंटाईनसाठी जिथं आज लगेच रुग्ण किंवा सस्पेक्ट पाठवता, नॉट रुग्ण पण सस्पेक्ट जिथं पाठवता येतील अशी 12,850 फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. 52 ठिकाणी जे आयसोलेशनच्या फॅसिलिटीज आपण तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2,167 बेडची आपण व्यवस्था केलेली आहे. आम्ही इथं अगदी स्पष्ट करू इच्छितो की N95 मास्क मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जो जो 50,000 जास्त आमच्याकडे उपलब्ध आहेत. ट्रिपल लेअर मास्क 2,64,000 वर आज आपल्याकडे ट्रिपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. वारंवार एक शंका उपस्थित केली जाते की डॉक्टरांसाठी पर्सनल प्रोटेक्शन किट्स उपलब्ध आहेत का किंवा पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स किट्स उपलब्ध आहे का. मी इथं स्पष्ट करू इच्छितो की विभागामध्ये 3,581 पर्सनल प्रोटेक्शन किट्स आहेत. कुठल्याही डॉक्टरला किंवा डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन किट उपलब्ध नाहीत किंवा त्याच्यामुळं काही अडचण येईल अशी परिस्थिती उद्भवणार नाही. काही जणांनी याबाबतीत प्रश्न विचारलेला आहे की PPEचा तुटवडा जाणवतोय आणि विशेष करून खाजगी रुग्णालयांना या किट काळ्या बाजारामध्ये 1/4 किमतीला घ्याव्या लागतात आहेत. एक तर खाजगी रुग्णालय जर का ते OPD फक्त करत असतील तर त्यांना पर्सनल प्रोटेक्शन किटची आवश्यकता नाही, हे मी इथं स्पष्ट करतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो काही प्रोटोकॉल लेट डाऊन केलेला आहे, कोणी पर्सनल प्रोटेक्शन किट वापराव्यात हा अत्यंत स्पष्ट आहे. जे रुग्णांना, पॉझिटिव्ह रुग्णांना आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये आणि त्यातल्या त्यात क्रिटिकल रुग्णांना जवळून हाताळता आहेत त्यांच्यासाठी पर्सनल प्रोटेक्शन किट आवश्यक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रोटोकॉलप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींना पर्सनल प्रोटेक्शन किट वापरणं आवश्यक आहे त्यांना तो पुरवण्यात येईल आणि तशी पुरवण्याची खात्री झाल्याशिवाय त्यांना त्या व्यक्तीला किंवा त्या कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोविड पॉझिटिव्ह
पेशंटशी संपर्कात ते येणार नाहीत याची आम्ही दक्षता घेत आहोत. N95 मास्क, हँड ग्लोव्ज आणि गॉगल या तीन वस्तू जर का कोणी त्यांच्या जवळपास येत असेल अदर दॅन रेग्युलर आयसोलेशन, सस्पेक्टच्या बाबतीमध्ये तपासणी करत असेल तर या तीन गोष्टी फक्त त्यांना आवश्यक आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना मी कालपासून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ते खाजगी काही त्यांच्या फ्लू क्लिनिक सुरू करू इच्छितात. या तिन्ही वस्तू त्यांना द्यायचं मी ॲश्युरन्स दिलेला आहे. त्यांनी जर का या फ्लू क्लिनिक सुरू केल्या आणि आम्हाला त्याचे लोकेशन सांगितले तर त्या लोकेशन्सवर त्यांना या वस्तू पुरवल्या जातील. साधारण पुणे विभागामध्ये 7 ठिकाणी आपण टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 5 ठिकाणी, सोलापूरमध्ये 1 ठिकाणी आणि सांगलीमध्ये 1 ठिकाणी, अशा या 7 ठिकाणी आपण आज टेस्टिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. आज मितीपर्यंत विभागामध्ये 2,265 एवढे नमुने घेण्यात आलेले आहेत. या 2,265 नमुन्यांपैकी 104 नमुने हे पॉझिटिव्ह आलेले आहेत, 1,915 नमुने हे निगेटिव्ह आलेले आहेत आणि 207 बाबतीमध्ये अजून रिपोर्ट अवेटेड आहे. त्यामुळं टेस्टिंगच्या बाबतीमध्ये जी काही आपण सध्याची आकडेवारी पाहतो, साधारण 4.5% आपले जे टेस्ट केलेली नमुने आहेत ते पॉझिटिव्ह येत आहेत आणि बाकीचे सर्व निगेटिव्ह येत आहेत. बाकी जी काही आवश्यकता आहे आयसोलेशन फॅसिलिटी किंवा ही जी आज आमच्याकडं आहे, आम्हाला PMC मध्ये 103, PCMC एरियामध्ये 163 एवढी आमच्याकडे उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आम्ही आजपासून त्याच्यामध्ये साधारण 500 आयसोलेशन फॅसिलिटीची ॲड केलेली आहे. पुणे महापालिकेनी सिम्बायोसिसशी एक ॲग्रीमेंट करून त्यांची 500 आयसोलेशन फॅसिलिटी उपलब्ध करून घेतलेली आहे आणि येत्या एक साधारण 4-5 दिवसांमध्ये ससून आणि अजून काही खाजगी संस्थांचे आम्हाला आयसोलेशन फॅसिलिटीज उपलब्ध होतील. पण ॲज अ स्ट्रॅटेजी किंवा मॉनिटरिंग करायला सोपं जावं या उद्देशाने आमच्या पहिल्या प्राईम फॅसिलिटीज या यशवंतराव चव्हाण आणि नायडू हॉस्पिटल राहतील. याच्यामध्ये आमचं सॅच्युरेशन लेवल यायला लागल्यानंतर प्रशासन त्याबाबतीत निर्णय घेऊन इतर ठिकाणी इतर आयसोलेशन फॅसिलिटीचा वापर सुरू करतील. यामध्ये आम्ही काही खाजगी रुग्णालय जी आम्ही एम्पॅनल केलेली आहेत त्यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. मजूर कॅम्पच्या बाबतीमध्ये 161 कॅम्प्स आज सुरू आहेत किंवा याच्यामध्ये ब्रेकअप आहे. शासनाचे काही कॅम्प्स आहेत आणि काही साखर कारखान्या किंवा इतर कारखान्यांमार्फत चालू असलेले कॅम्प्स आहेत. पूर्ण विभागाचा विचार केला तर प्रशासनामार्फत 109 कॅम्प्स आम्ही चालवत आहोत. साखर कारखाने किंवा इतर कारखान्यांमार्फत 562 कॅम्प चालवण्यात येत आहेत. असे 1,671 रिलीफ कॅम्प चालू आहेत. यामध्ये 62,736 मायग्रंट लेबर्स, हे मायग्रंट लेबर वेगवेगळ्या भागातले असू शकतील, राज्यातलेही असू शकतील, राज्याबाहेरचेही असू शकतील, एवढ्यांना आपण त्याच्यामध्ये राहायची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर 1,17,000 मजुरांना आपण भोजनाची व्यवस्था आपण वेगवेगळ्या याच्यातनं केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्या पुढे येत आहेत, त्यांच्या CSR फंडमधनं किंवा त्यांच्या याच्यातनं ते आम्हाला डोनेट करत आहेत.
आणि या कंपन्यांनी जे डोनेट केलेलं धान्य आहे किंवा इतर वस्तू आहेत त्याचा वापर करण्यात येत आहे. पुणे विभागामध्ये 1 एप्रिल पासून जे राशन वाटप सुरू झालेलं आहे 27 लाख राशन कार्डपैकी आज मितीला आपण 9 लाख राशन कार्डचं जवळजवळ 33% अन्नधान्याचं वाटपाचं काम संपवलेलं आहे. यामध्ये गहू तांदूळ याचं वाटप आज आपण राशन कार्डमार्फत करत आहोत. दुपारी 1:30 वाजेपर्यंत मी सांगितलं त्याप्रमाणे 9 लाख कुटुंबांना हे वाटप करण्यात आलेलं आहे. भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये भाजीपाल्याची आवक आपल्याकडं आपण कॉन्स्टंट मेंटेन करत आहोत. सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही हा पुरवठा मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजीपाल्याची आवक साधारण 9,901 क्विंटल, फळांची आवक 4,431 क्विंटल आणि कांदा बटाट्यांची 9,168 क्विंटल एवढी झालेली आहे. दुधाचं संकलन, दूध मोठ्या प्रमाणावर इतर शहरांना मोठ्या शहरांना जात नसल्यामुळं आपल्याकडं दुधाचं संकलन वाढलेलं आहे. जे सरासरी 75 लाख ते 80 लाखाच्या घरात असायचं ते आज 101 लाख लिटरपर्यंत गेलेलं आहे. 25,70,000 लिटरचं दूध पॅकेजिंग स्वरूपात आपण विक्री करत आहोत आणि बाकीचं दूध आपण पावडरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या कारखान्यांना जवळजवळ ते आता 80 ते 90% कॅपॅसिटीवर त्यांचे कारखाने ते चालवत आहेत आणि त्याचं दुधामध्ये आपण दुधाच्या पावडरमध्ये आपण रूपांतर करत आहोत. काही जणांनी हेही विचारलं आहे की आयसोलेशन बेड किती आहेत किंवा व्हेंटिलेटर्स किती आहेत. व्हेंटिलेटरची आपल्याकडची जी आज परिस्थिती आहे किंवा आयसोलेशनची जी परिस्थिती आहे, मी सांगितलं त्याप्रमाणे आयसोलेशनची आपल्याकडं एकंदर 52 ठिकाणी 2,167 बेड्सची आयसोलेशनची फॅसिलिटी आहे आणि त्याच्यामुळं कुठेही आपल्याला आयसोलेशनची कमतरता येणार नाही. जे आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आहे त्यांची संख्या आत्ता आज मितीला आपल्याकडं 895 किंवा 895 एवढे व्हेंटिलेटर्स विभागामध्ये उपलब्ध आहेत. पुणे शहरामध्ये सुद्धा आहेत आणि पुणे शहराच्या किंवा विभागातल्या इतर जिल्ह्यांमध्येही याची आपण तयारी ठेवलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि या व्यतिरिक्त CSR कालपर्यंत आपल्याला 8 व्हेंटिलेटरचं डोनेशन किंवा देणगी स्वरूपात प्राप्त झालेले ते व्हेंटिलेटर्ससुद्धा आपण ॲक्टिवेट करत आहोत. अजून काही व्हेंटिलेटर्स आम्हाला आज येणं अपेक्षित आहे आणि हे व्हेंटिलेटर्स आणून याच्यामार्फत रुग्णांना पूर्ण चांगली सेवा देण्याचं आमचं नियोजन आहे. जे तबलीगला गेले होते किंवा तबलीगहून जे राज्यामध्ये आपल्याकडं आलेले आहेत त्यांची नवीन यादी 344 जणांची आपल्याला प्राप्त झालेली आहे. या 344 जणांपैकी आत्तापर्यंत आपण साधारण 50 जणांना आपण क्वारंटाईन केलेलं आहे. ही यादी काल रात्री आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि याच्यामधले साधारण 31 जण आउट ऑफ आपल्या विभागाच्या बाहेर आहेत परंतु महाराष्ट्रामध्येच ते आहेत. त्यांना आपण त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण त्याबाबतीत माहिती कळवत आहोत. साधारण 48 जण आत्तापर्यंत या माहितीपैकी आउट ऑफ स्टेट आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि आत्तापर्यंत जी आमच्याकडं माहिती आहे त्याप्रमाणे 22 जण अद्याप आपल्याला ट्रेस होत नाही आहे. परंतु पोलीस विभागाची यंत्रणा या पूर्ण 344 जणांना ट्रेस करण्याच्या मागे आहे. याच्यातले 4 नावं अगोदरच्या यादीमधले होते ते रिपीट झालेले आहेत. सो पूर्ण विभागामध्ये आज तागायत जे काही आम्हाला आकडा मिळतो आहे
त्या आकड्याप्रमाणे किंवा त्याचा पाठपुरावा करून आम्ही याच्यामध्ये जे तबलीगमध्ये किंवा मरकजच्या कार्यक्रमामध्ये जे समाविष्ट झाले होते किंवा त्या भागामध्ये सी डी आर लोकेशनप्रमाणे ते त्या भागामध्ये होते त्या सर्वांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्यांची आपण पूर्ण माहिती घेऊन पोलिसांमार्फत त्यांचं आपण ट्रेसिंग किंवा त्यांचं क्वारंटाईन करण्याची कार्यवाही करत आहोत. एकंदर प्रशासनामार्फत दोन्ही महापालिका अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो, जिल्हा प्रशासनही याच्यामध्ये पुण्याच्या बाबतीत आणि ग्रामीणचं प्रशासनसुद्धा याच्यात पुढाकार घेऊन काम करत आहे. आमची पुन्हा पुन्हा आपल्याला तीच कळकळीची विनंती राहणार आहे की जे काही मायग्रेटरी लेबर्स आहेत किंवा जे काही लेबर्स इतर राज्यातनं किंवा इतर जिल्ह्यातनं आलेत त्यांची आम्ही राहण्याची खाण्याची सोय केलेली आहे, करत आहोत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत. त्या हेल्पलाईनमार्फत ते आमच्याशी संपर्क करू शकतात, पण त्यांनी कृपया राज्य किंवा जिल्हा सोडायचा प्रयत्न करू नये. ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग यांच्यासाठी आम्ही वेगळा अधिकारी नियुक्त करून त्यांच्यामार्फत त्यांनाही आम्ही सोयी द्यायचा प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार 20 ते 25 हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. वृद्धाश्रमाचे संचालक, वृद्धाश्रमाच्या मॅनेजिंग अथॉरिटी यांची आपण बैठक घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी सांगितलं त्याप्रमाणे वेगळा एक अधिकारी त्याच्यासाठी मदत करायला आपण नेमलेला आहे. पुन्हा पुन्हा माझी आपल्या सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे की आम्ही आपल्यासाठी पूर्ण प्रशासन, मग ते पोलीस प्रशासन असो, महापालिका प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, ग्रामीण प्रशासन असो, आम्ही आपल्यासाठी पूर्ण जीव ओतून काम करतो आहे. आपण आपल्या घरी राहा आणि आम्हाला सहकार्य करा. कृपया आपण अनावश्यकरित्या फिरणं टाळा, पोलीस यंत्रणेवरचा त्रास ताण किंवा टाळा आणि आम्हाला सहकार्य करा. आपली कुठलीही अडचण असेल, आपल्याला काही अत्यावश्यक सेवेची आवश्यकता असेल, आपल्याला काही अत्यावश्यक वस्तू खरेदी करावायची असेल, तर आपल्याला ती निश्चित मुभा आहे, पण कृपया त्याचा गैरफायदा घेऊ नका. माझी पुन्हा पुन्हा आपल्याला ही कळकळीची विनंती आहे. जो काही लॉकडाऊनचा पिरियड आहे, जो काही केंद्र आणि राज्य शासनाने निश्चित केलेला कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये आपण जिथे आहात आपल्या घरात राहा, आपण सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि पर्यायाने समाजाला सुरक्षित ठेवा.